विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। विटाच्या बांधकाम विभागाला उच्च न्यायालयाचा दणका। वगळण्यात आलेला रस्ता पुन्हा करण्याचे निर्देश। सार्वजनिक बांधकाम विभागाची कृती नियमबाह्य असल्याचे न्यायालयाचे ताशारे। अखेर आळसण ग्रामपंचायतीच्या लढ्यास यश। खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटात असणारा आळसंद ते कारवे हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे। आळसंद कारवे मंगरूळ बामणी हातनोली असा जाणारा हा रस्ता प्रजिमा 80 म्हणून ओळखला जातो। या परिसरातील शेतकरी तसेच 4 साखर कारखान्यांचा ऊस वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या असलेल्या या रस्त्यासाठी आळसंद ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच इंदुमती जाधव आणि युवा नेते नितीन जाधव यांनी पाठपुरावा केला होता। त्यानंतर या रस्त्यासाठी निधी मंजूरही झाला होता, त्याची निविदा काढण्यात येऊन ठेकेदारही नेमण्यात आला होता। परंतु सदर रस्त्याचे काम त्या ठिकाणी न होता हा रस्ता कारवे ते बामणी असा करण्यात आला। यावर आक्षेप नोंदवत आळसंद ग्रामपंचायतीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात डिसेंबर 2019 याचिका दाखल करण्यात आली होती। मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी पार पडली। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 28 जून 2022 रोजी आळसंद ग्रामपंचायतीच्या बाजूने निर्णय देत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेली कृती नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांना फटकारले आहे। तसेच सदरचा आळसंद कारवे रस्ता तात्काळ करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत। या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती देताना नितीनराजे जाधव यांनी सांगितले, कमळापूर ते हातनोली, कमळापूर आळसंद कारवे मंगरूळ बामणी असा जाणारा रस्ता हा प्रजिमा 80 म्हणून ओळखला जातो। परंतु या रस्त्यामध्ये आळसंद ते कारवे हा रस्ता तयार करणे अनेक दिवसापासून प्रलंबित होते। यामुळे ग्रामस्थांची, परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून याकरता गेले अनेक वर्षापासून आळसंद गावच्या विद्यमान सरपंच इंदुमतीताई जाधव त्याचबरोबर ग्रामपंचायत हे सातत्यानं महाराष्ट्र शासन दरबारी पाठपुरावा करत होते। त्यानुसार सन 2018 या रस्त्यासाठी 3,40,00,000 रुपये एवढा निधी मंजूर होऊन आळसंद ते कारवे रस्ता यासाठी हा निधी मिळालेला होता। परंतु प्रशासनाने राजकीय दबावापोटी हा कारवे ते बामणी हा डबल रस्ता दुसऱ्यांदा रस्ता करण्यात आला आणि आळसंद ते कारवे हा प्रलंबित राहिला होता। यासाठी आम्ही अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना, प्रशासनाला भेटून वारंवार हे त्यांच्या लक्षात आणून देत होतो की आळसंद आणि कारवे रस्ता हा प्राधान्यानं करणं गरजेचं आहे। परंतु त्यांनी तसं न ऐकता हा रस्ता कारव्यापासून पुढं करण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला। दरम्यानच्या काळात आम्ही आळसंद गावामध्ये ग्रामसभा आयोजित केली आणि हा सर्व विषय ज्या वेळेला ग्रामपंचायतीत ग्रामसभेमध्ये मांडला त्यावेळेला एकमताने या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाद मागावे असं सर्वानुमते ठरलं आणि त्यानुसार सरपंच महोदय यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे जनहित याचिका दाखल केलेली होती। त्यानुसार मुंबई या ठिकाणी याची सुनावणी सुरू होती। दरम्यानच्या काळामध्ये ही याचिका 2019 दाखल करण्यात आलेली होती। परंतु पुढच्या काळामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने न्यायालयीन कामकाज सिव्हिलचं बंद असल्याकारणाने बरेच दिवस हा प्रश्न प्रलंबित होता। परंतु आत्ता नव्याने सुनावणी सुरू झाल्यानंतर नुकतंच या 28 तारखेला
या ठिकाणी न्यायालयात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूच्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीचं म्हणणं या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने ऐकलं आणि त्यामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की हा रस्ता प्राधान्यानं करणं गरजेचं होतं आणि तो झालेला नाही, त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी माननीय उच्च न्यायालय यांनी या ठिकाणी हा रस्ता तात्काळ करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन मुंबई रस्ते उपसचिव मंत्रालय मुंबई त्याचबरोबर कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता या सर्वांना हा रस्ता तात्काळ करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यानुसार हा रस्ता पुढील काळात लवकरच सुरू होण्याच्या किंवा यासाठी निधी पुन्हा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी आशावाद आहे। याकरता आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये ॲड उमेश आर मानकापुरे यांनी हे काम पाहिलं, अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी हे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यानुसार हे आदेश या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाने पारित केलेले आहेत आणि याकरता मी माननीय उच्च न्यायालय त्याचबरोबर काम पाहणारे मानकापुरे वकील या सर्वांचं मी या ठिकाणी त्याचबरोबर सरपंच महोदय ज्यांनी ही याचिका दाखल केली या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो।